आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल नैवेद्यासाठी झटपट अशी पोह्यांची बर्फी तयार केलेली आहे ही बर्फी अगदी दहा ते बारा मिनिटात घरच्याच साहित्यात आणि मस्त मऊसूद अशी तयार होते अगदी तोंडात टाकताच विरगळेल अशी नमस्कार मंडळी प्रीती समय रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक मजेची रेसिपी तयार करणार आहोत चला तर मग पाहूया इथे मी घेतलेले आहेत जाड पोहे तर एक कप पोहे आपण इथे मोजून घेतलेले आहेत पोहे तुम्ही कुठलेही वापरू शकता जाड पातळ आपण कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे मी इथे वापरलेले आहेत आता ह्या पोह्यांची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे मी घालून घेतलेले आहेत बर्फीला स्वादिष्टपणा येण्यासाठी इथे मी पाच काजू वापरलेले आहेत तर हे काजू देखील आपण पोह्यांबरोबर बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे आता मी हे सर्व बारीक करून घेते आहे तर मिक्सरला मी हे बारीक करून घेतलेलं आहे आता बारीक म्हणजे मी जास्त ही पावडर केलेली नाही आहे तर थोडंसं हे जाडसर आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये मी इथे गरम केलेलं दूध घेतलेलं आहे गरम करून थंड केलेलं रूम टेम्परेचरचं हे दूध आहे आणि दूध आपण तीन भागामध्ये इथे घालणार आहोत तर मी पहिल्यांदा अर्धा कप दूध घातलेला आहे आणि हे जे पोह्यांचं मिश्रण आहे ते आपण ह्या दुधामध्ये घालून घेणार आहोत इथे एक मात्र लक्षात ठेवायचं आहे की दूध हे गरम करून थंड केलेलंच आपल्याला वापरायचं आहे कारण आपण ते लागेल तसंच वापरणार आहोत आता ह्यामध्येच अर्धा कप मी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त पण करू शकता पण बर्फी आपली गोडच असते त्यामुळे मी साखर अर्धा कप घेतलेली आहे आणि मी इथे घेतलेलं आहे अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट आता ह्या डेसिकेटेड कोकोनटमुळे ह्या बर्फीला छान अशी चव पण येते तर तुम्ही ह्यामध्ये सुको खोबऱ्याचा पण वापर करू शकता किंवा ओल्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता किंवा खोबरं कमी जास्त पण करू शकता ह्यामध्ये मी एक चमचा तूप देखील घातलेला आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध आणि तूप आपण थोडं थोडं करून घालणार आहोत कारण आपल्याला त्याचा अंदाज घेत घेतच आपल्याला हे तयार करायचं आहे कारण एकदा जर तुम्ही दूध घातलं तर कदाचित ते सैल पडू शकतं आणि मग बर्फी व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे मी इथे तीन भागामध्ये हे विभागून घेणार आहे आता बघा मी पाव कप अजून हे याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि हे आता पुन्हा मिक्स करून घेते आहे आता पोहे जे आहेत ते काही पोहे पाणी जास्त शोषून घेतात काही पोहे पाणी कमी शोषून घेतात हे पोह्यांच्या क्वालिटीवर अवलंबून आहे त्यामुळेच आपण दूध जे आहे ते तीन भागामध्ये विभागून घेतलेलं आहे तर लागेल तसंच आपण ह्यामध्ये दूध घातलेलं आहे आता पुन्हा मी पावकप दूध ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे मिश्रण जे आहे ते बघा व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे त्यामुळे खूप असं बिलबिलीत आपल्याला हे करायचं नाही आहे नाहीतर मग बर्फी व्यवस्थित जमा होणार नाही म्हणून मग तूप आणि दूध जे आहे ते लागेल तसंच आपल्याला इथे वापरायचं आहे आता मी ह्याला व्यवस्थित कोरडं करून घेते आहे आणि लागेल तसं ह्यामध्ये तूप घालत जाणार आहे तर इथे मी तिसऱ्यांदा हे तूप घातलेलं आहे आणि आता ह्याला आपल्याला अगदी घट्टसर गोळा होईपर्यंत परतत राहायचं आहे अगदी झटपट ही रेसिपी तयार होते शिवाय आपण घरचंच साहित्य इथे वापरलेलं आहे आता ह्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे कुठपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण हे सुरुवातीला हे सर्व व्यवस्थित कोरडं करून घेऊया नारळाऐवजी तुम्ही इथे मिल्क पावडरचा देखील वापर करू शकता पण पर... खोबरं आपल्या घरी असतं खोबरं पण असतं तुम्ही ह्यामध्ये खोबरं पण वापरू शकता तर म्हणून मी घरच्याच साहित्य सगळं इथे वापरलेलं आहे आता हे बघा कोरडं झाल्यानंतर ह्यामध्ये मी वेलचीपूड घातलेली आहे तर मी अर्धा चमचा इथे वेलचीपूड घालून घेतलेली आहे आणि आता हे बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे तर आपल्याला ह्याला चेक करून बघायचं ह्याचा गोळा तयार होतो की नाही आता बघा आणि ह्याला तूप देखील सुटलेला आहे आणि हा गोळा व्यवस्थित तयार होतो म्हणजे समजायचं की बर्फी तयार करण्यासाठी आपलं हे जे मिश्रण आहे ते आता तयार झालेलं आहे तर ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि ह्या प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचं आणि आता गरम असतानाच ह्याला आपण थापून घ्यायचं आहे तर मी इथे पेल्याने हे थापून घेते आहे अगदी मस्त असं ह्याला थापून घ्यायचं थोडंसं दाब देऊन घ्यायचा आणि प्लेन करून घ्यायचं म्हणजे दिसायला सुंदर दिसतं आणि आता ह्यावर मी इथे बदामाचे काप घातलेले आहेत तुम्ही ड्रायफ्रूट्स कुठलेही वापरू शकता किंवा तुम्ही ज्या पद्धतीने सजवणार असाल त्या कुठल्याही पद्धतीने सजवू शकता थोडेसे पिस्त्याचे काप पण मी ह्याच्यावर घालते म्हणजे दिसायला खूप छान दिसतं तर डेकोरेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही करू शकता शिवाय ही बर्फी कलरफुल करण्यासाठी तुम्ही ह्याला फूड कलरचा वापर करू शकता किंवा मग केशरचं दूध घालून केशरचा रंग आणू शकता तर असं ह्या पद्धतीने तुम्ही ही बर्फी पटकन तयार करून घेऊ शकता आता आता गरम असतानाच त्याला आपण कट करून घेणार आहोत तर मी इथे चौकोनी पीसेस तयार करून घेते आहे आणि त्यानंतर ह्याला आपण सेट करण्यासाठी से ठेवून थे देऊया तर पंख्याखाली ठेवा किंवा मग तुम्ही फ्रीजमध्ये घाई असेल तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तर एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ह्याला बाहेर ठेवून द्यायचं आहे आणि मस्त ही बर्फी जी आहे ती सेट झाल्यानंतर आपण ह्याची बर्फी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे अगदी घरच्या साहित्यात आणि मस्त अशी ही बर्फी तयार झालेली आहे इथे मी ही बर्फी आहे ती फॅन खाली थंड करून घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता किती सुंदर ही बर्फी तयार झालेली आहे अगदी झटपट घरच्या साहित्यात पटकन नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ आपला तयार झालेला आहे तर एक दुसरा पीस मी तुम्हाला काढून दाखवते अगदी इझिली हे निघतं आणि मऊसूत होते तोंडात टाकताच विरघळेल अशी ही मस्त चविष्ट अशी बर्फी आज आपण तयार केलेली आहे श्रीकृष्णाचा सवंगडी सुदामा जेव्हा त्याच्या भेटीला गेला तेव्हा त्याने श्रीकृष्णासाठी पोहे भेटवस्तू म्हणून नेली होती तर आज आपण जन्माष्टमीनिमित्त मुडभर पोह्यांची ही बर्फी करून श्रीकृष्णाला नैवेद्य ना म्हणून अर्पण करूया तर ही बर्फी बघा किती सुंदर तयार झालेली आहे अगदी मस्त ही बर्फी झटपट तयार होते मौसूद तयार होते आणि स्वादिष्टही लागते आणि कुणी सांगणारे नाही की ही पोह्याची बनवलेली आहे तर हा पोह्यांचा नैवेद्य जन्माष्टमी निमित्त आज आपण इथे तयार केलेला आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपी सह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय